यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। आताची घडीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे परळी मधून। इथं भाजपा आणि एनसीपीचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडलेले आहेत। यावेळी खुर्च्यांची फेकाफेकी करत कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला आहे। तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 8 जागांसाठी आज मतदान सुरू होतं। दुपारी 4 वाजता मतदान संपलं, मात्र तरीही परळीच्या औद्योगिक वसाहत केंद्रावर काही मतदार आले होते। त्यावर आक्षेप घेण्याच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण करत मोठा गोंधळ घातलाय। यानंतर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद चिरे आपल्या सोबत आहेत। विनोद, काय सांगाल? भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची माहिती समोर येते। काय अधिक माहिती आहे याविषयी? नक्की फरा, ही अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे। कारण की कालपासून बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवरून मुंडे बहीण भावामध्ये आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारण हे आहे ते सुरू आहे। आणि आज जे 4 वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया सुरू होती, मतदान 4 वाजता संपलेलं होतं, मात्र त्यानंतर काही मतदार जे आहेत ते मतदान करण्यासाठी आले होते। मात्र त्यानंतर हे मतदार आल्याच्या नंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफानाशी बाचाबाची झाली। यावेळी खुर्च्याची फेकाफेकी केली आणि मोठ्या प्रमाणात मारहाणीची घटना देखील या ठिकाणी घडलेली आहे। त्यानंतर ज्या माजी भाजप नेते आहेत पंकजा मुंडे यांनी देखील घटनास्थळी जाऊन सध्याला भेट दिलेली आहे। आणि एकूणच जर पाहिलं तर अतिशय अतिटटीची ही निवडणूक मानली जात होती। मुंडे बहीण भावात 2 दिवसापासून अतिशय रस्सीखेच आणि या ठिकाणी आरोप आणि प्रत्यारोपाचं राजकारण केलं जात आहे। एकूणच पाहिलं तर या ठिकाणी दोघांनीही ही जी डीसीसी बँक आहे ती ताब्यात घेण्यासाठी मोठे या ठिकाणी हे केलं होतं। आणि मात्र जी 19 सदस्यांची बॉडी आहे जी डीसीसी बँकेची, त्यापैकी 11 जागेवरचे जे अर्ज होते ते सर्वच म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीचे अर्ज हे आहेत बाद झाले होते। केवळ 8 जागांसाठी ही निवडणूक सुरू होती आणि याच निवडणुकीचं जे रूप आहे ते सध्याला वेगळं पाहायला मिळतंय भाजप आणि राष्ट्रवादी। निश्चितच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर एकंदरीतच परळीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत आहेत। आणि या ही जी निवडणूक आज होणार होती त्याचं एक वेगळं स्वरूप आज इथं पाहायला मिळालं।